नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं टिक्कर मराठीवर. शासनाकडून नवीन प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. प्रसिद्धी पत्रक कशाबद्दल आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. बघा कशाबद्दल आहे, टेट बद्दल. शिक्षक अभियुक्ता जी बुद्धिमत्ता चाचणी आहे त्याच्याबद्दल नवीन प्रसिद्धी पत्रक आताच थोड्या वेळपूर्वी आलेलं आहे. केंद्र शासनाच्या काय पात्रता परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना संधी देण्यामध्ये जे अपिअरिंग आहे त्यांना काय आहे, जे पात्र झाले त्यांच्याबद्दल त्यांना नवीन संधी देण्याबाबत हे काय प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. पुढे बघा काय दिलंय. जो शासन निर्णय 2022 म्हणजे 2022 ची एक्झाम आहे आपण असं म्हणायचं आहे. ओके, जरी ती आता होत असेल 23 होत असेल तरी. पुढे बघा, शिक्षक अभियुक्ता चाचणी टेट 2022 परीक्षेचा दिनांक काय आहे. बघा 22/2/2023 ओके पासून ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. ओके, म्हणजे 23 फेब्रुवारी पासून परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी आवेदन अर्ज पद्धती म्हणजे आवेदन अर्ज चालू आहेत हे त्यांनी तिथे दिलेलं आहे. ओके, म्हणजे त्यांनी काय 23 तारखेपासून ज्या एक्झाम घेणार आहेत त्याच्यासाठी फॉर्म चालू आहे. क्लिअर आहे. संदर्भीय पत्रानुसार उमेदवार केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा काय CTET ओके टी प्रविष्ट झाले आहे, परंतु अद्याप निकाल जाहीर करण्यात आला नाही. ओके, जे पात्र झालेत पण निकाल जाहीर झाला नाही अशा उमेदवारांना परीक्षेचा निकाल टेट 2022 परीक्षेस अर्ज करण्याच्या अंतिम निकालानंतर म्हणजे काय आहे दिनांक 8/2/2023 म्हणजे उद्या काय नंतर लागण्याची बाब विचारात घेऊन टेट 2022 परीक्षेत प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध व्हावी. म्हणजे काय आहे ह्याच्यातून त्यांना सांगायचं हेच आहे की तुम्हाला संधी मिळणार आहे व्हावी म्हणून टेट 2022 साठी काय अर्ज करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ओके, काय आहे अर्ज करण्यास मान्यता देण्यात आली आहे म्हणजे काय आहे फॉर्म चालू आहे. तथापि उमेदवारांच्या केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा टेट पुढे परीक्षेचा जो निकाल येईल तो विचारात घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल. जो निकाल येईल त्याच्यावर कार्यवाही केली जाईल म्हणजे पुढे जे काम असेल ते केले जातील. तसेच शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी टेट साठी अर्ज करण्यास कमी कालावधी असल्याने म्हणजे कालावधी आपल्याकडे कमी आहे आवश्यक कागदपत्रे नॉन क्रिमिनल जो आपल्याला NT जे कास्ट आहेत त्यांना लागत असतो त्यांनी काय आहे मिळवण्यास काही कालावधी लागणार आहे. ओके, इत्यादी जे डॉक्युमेंट मिळवण्यास काही वेळ लागणार आहे ही बाब विचारात घेऊन अशा कागदपत्र प्राप्त करण्याचे दिनांक कधी आहे 31/3/2023 म्हणजे मार्च एंडिंग पर्यंत तुमच्याकडे काय नॉन क्रिमिनल असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे. ओके, समजून घ्या नॉन क्रिमिनल कधी पाहिजे तुम्हाला 23 म्हणजे सॉरी मार्च पाहिजे आहे. ओके, मार्च एंडिंगचं तुम्हाला पाहिजे आहे, समजतंय. आणि इन्कम सुद्धा ते तुम्हाला तिथं जरी नॉन क्रिमिनल तुम्ही आताच काढत असाल इन्कम तुम्हाला मागच्या 3 वर्षाचं हवं असतं. ओके, त्याच्यावरूनच तुमचं नॉन क्रिमिनल लिहत असतं ते सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ओके, बघा मग लवकरात लवकर नॉन क्रिमिनल काढण्याचा प्रयत्न करा. आणि बघा संजय कुमार राठोड यांनी आता तुम्हाला बघायला मिळतं हे प्रशस्ती पत्रक जारी केलेलं आहे कुठून पुणे इथून जारी झालेलं आहे. मग काय बघा संधी आहे, तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करा, डॉक्युमेंट गोळा करा आणि काय आहे एक्झाम. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.